सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची जी माहिती घेतलेली आहे ती माहिती गोपनीय नाही, भविष्यात या माहितीचा अयोग्य वापर होऊ शकतो असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. ऑनलाईनच्या नावानं कर्जमाफीचा मांडलेला खेळखोंडोबा हा शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ करणारा असून सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची घेतलेली माहिती ही गोपनीय नाही, भविष्यात या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. संगमनेरमध्ये एक संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले असताना आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. यावेळी राज्यातील अनेक घटनांवर राजू शेट्टी यांनी परखडपणे आपलं मत मांडलं. असते तिथं पीक चांगले येण्याची अपेक्षा असते म्हणून माणसं येत असतात. आता तिथं पीक चांगलं येईल म्हणून आलं असतील, परंतु नुसतं मशागत करून चालत नाही, बीसुद्धा चांगलं असावं लागतं तरच पीक चांगलं येते, शिवार फुलतं. त्यामुळं पेरायला जाणाऱ्यांनी जाताना बी चांगलं घेऊन जावं, एवढंच मला सांगावं वाटतं. ते आज शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलतात यातच आम्ही समाधान यावं. ते सरकारमधनं बाहेर पडायचा काय नाही पडायचा हा त्यांचा प्रश्न आहे. अर्थात लोकांना असं वाटतं की या सरकारनं आपला विश्वासघात केला, या सरकारवर आपला विश्वास नाही. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला सुद्धा विचार करावा लागेल की या सरकारमध्ये किती वेळा राहायचं. खरोखरच त्यांची भावना शेतकऱ्यांच्या प्रति प्रामाणिक असेल तर ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याच्या नावाखाली जो खेळखंडोबा मांडला तो शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ करणारा असाच होता. एकतर शेतकऱ्याला असं वाटलं की आपण जी काही माहिती देतो अत्यंत गोपनीय माहिती देतो ती सरकारला देतो असं शेतकऱ्याला वाटत होतं, पण प्रत्यक्षामध्ये सरकारनं ही माहिती गोळा करायची जबाबदारी सरकारच्या आय टी कंपनीला सांगितली. त्यानं इनोव्हेट नावाच्या कंपनीला त्यांनी ते नाव दिलं, काम दिलं, आणि त्या इनोव्हेट कंपनीचं स्वतःचं काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्यांनी आउटसोर्सिंगद्वारे ही माहिती गोळा केली. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची एक अत्यंत गोपनीय खाजगी माहिती ही सार्वजनिक झाली आहे, त्याचा भविष्यामध्ये गैरवापरसुद्धा होऊ शकतो. आणि अक्षरशः शेतकऱ्याच्या भावनेशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये सरकारला आय टी सचिवांना बदलावं लागलं तरीसुद्धा अजूनही मार्गाला लागलं नाही. 3 बँकेच्या अधिकाऱ्या बँक आणि सहकारी खात्याच्या 3 व्यक्तींना आपला जीव गमावा लागला. अजून अनेक लोकांच्या तब्येतीवर परिणाम आहे, कारण ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती त्यांना नेमकं माहिती कशी गोळा करायची हेच ज्ञान नसल्यामुळं त्यांनी वाटेल तशा माहिती मागायला सुरुवात केली आणि त्याचा त्रास या सगळ्या लोकांना